विद्यार्थी मित्रांनो, मी तेजस गायधनी, मी माझ्या यूट्यूब चॅनल तेजस एज्युकेशनल न्यूज अँड अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचं काही डिमांड्स होती, त्यामध्ये त्यांची डिमांड्स होती की कोर्स सिलॅबस डाउनलोड कसं करायचं. म्हणजे गोंडवाना विद्यापीठाचे काही ओल्ड सिलॅबसचे काही विद्यार्थी आहे, न्यू सिलॅबसचे काही विद्यार्थी आहे. न्यू सिलॅबसच्या विद्यार्थ्यांना तर त्यांना रेग्युलर असल्यामुळे त्यांचं सिलॅबस त्यांचे टीचर लोक देत असतात, परंतु जर जे ओल्ड पॅटर्नचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचं सिलॅबस त्यांना डाउनलोड करावा लागतो. आणि त्याच्यामुळे ते कसं करायचं, कुठे मिळेल ओल्ड पॅटर्नचं सिलॅबस, तर या संदर्भामधील ओल्ड आणि न्यू दोन्ही पॅटर्नचे सिलॅबस तुम्ही डाउनलोड कसे करू शकता, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. विद्यापीठाच्या संदर्भामधील जी वेळोवेळीचे जे अपडेट आहेत किंवा नवीन नवीन जी माहिती आहे त्याबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन या तुमच्या या तेजस एज्युकेशनल न्यूज अँड अपडेटमध्ये या चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामुळे जर अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केले नसाल तर सबस्क्राईब करा, ज्यामुळे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकेल. तर चला व्हिडिओच्या मेन उद्दिष्टाकडे जाऊया. तर सर्वात अगोदर तुम्हाला विद्यापीठाच्या साईटवर जावं लागेल. आता विद्यापीठाची साईटसाठी तुम्ही ह्या दोन लिंकचा यूज करू शकता. आता दोन लिंक कोणत्या कोणत्या, तर unigug.ac.in या साईटचा उपयोग करून तुम्ही डायरेक्ट विद्यापीठाच्या साईटवर जाऊ शकता, किंवा gug.digitalyuniversity.ac. आता ही जी आहे ही MKCLची साईट आहे, या साईटवर सुद्धा तुम्ही गोंडवाना विद्यापीठाच्या डायरेक्ट साईटवर जाऊ शकता. ठीक आहे, तर पहिल्या साईटचं जर यूज केलं unigug.ac.in तर डायरेक्ट तुम्हाला अशा प्रकारचा पेज दिसेल, ज्यामध्ये तुम्ही डायरेक्ट जो तुमचा मुख्य पृष्ठ आहे विद्यापीठाच्या वेबसाईटचा जो मुख्य पृष्ठ आहे डायरेक्ट तो दिसेल. आणि जर तुम्ही दुसऱ्या साईटचा म्हणजे gug.digitalyuniversity.ac या साईटचा जर उपयोग केला तर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल. हे MKCLचं पेज राहील हा, तर त्याच्यामुळे तुम्हाला मग जो ऑप्शन आहे थर्ड ऑप्शन क्लिक हेअर फॉर गोंडवाना युनिव्हर्सिटी वेबसाईट यावर क्लिक करायचं आहे, मग तुम्हाला अशा प्रकारचा पेज दिसेल, म्हणजेच मुख्य पृष्ठ दिसेल वेबसाईटचा. यामध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला जायचं आहे या मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर जो एक्झामिनेशन दिसत आहे यावर क्लिक करायचं. एक्झामिनेशन क्लिक केल्यानंतर यामध्ये जे सब पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये कोर्स सिलॅबस हा इथे दिसत आहे, बघा कोर्स सिलॅबसवर क्लिक करायचं. कोर्स सिलॅबसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या एक्झाम कोर्स आणि फॅकल्टीज तुम्हाला दिसून येतील. म्हणजेच यामध्ये तुम्ही फॅकल्टी ऑफ सायन्स, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज ह्या सगळ्या फॅकल्टीज तुम्हाला मिळेल. तर ह्या ज्या फॅकल्टीज आहेत ह्या पूर्णच्या पूर्ण न्यू सिलॅबस आहे, इथे तुम्हाला पूर्ण न्यू सिलॅबस दिसेल. परंतु तुम्ही जर CGS पॅटर्न म्हणजेच ओल्ड पॅटर्नचे जर विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी इथे एक ओल्ड सिलॅबस म्हणून दिसत आहे, तर या ओल्ड सिलॅबस इथे प्लसचा एक चिन्ह दिसत आहे, या प्लसच्या साईनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला हे अशा प्रकारचं ओपन होईल. ओल्ड सिलॅबस जो सुरुवातीचा जो वरचावाला भाग आहे तो ओल्ड सिलॅबसचा आहे आणि मग खालून जो सुरू होतो तो न्यू सिलॅबस आहे, म्हणजे हा पूर्ण ओल्ड सिलॅबसचा आहे. ठीक आहे, फॅकल्टी ऑफ आर्ट, फॅकल्टी ऑफ कॉमर्स, फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, म्हणजे काही BEd DEd वाल्यांचा जर कोर्स असेल तर फॅकल्टी ऑफ एज्युकेशनमध्ये मिळून जाईल. होम सायन्स म्हणजेच प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल दोन्ही प्रकारचे जे कोर्सेस आहेत त्यांचं सिलॅबस तुम्हाला ओल्ड पॅटर्नचा सिलॅबस पण मिळून जाईल आणि न्यू पॅटर्नचा सिलॅबस. तर न्यू पॅटर्नचा सिलॅबस हा खाली असेल मग. ठीक आहे, हा इथून मग न्यू पॅटर्नचा सिलॅबस चालू होऊन जाईल, खाली पूर्ण न्यू पॅटर्नचा सिलॅबस. तर तुम्ही त्यावर तुम्हाला कोणतं आहात, फॅकल्टी ऑफ कॉमर्सचे आहात की कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे आहात, त्यावर क्लिक करा. जसं मी न्यू पॅटर्नचा विद्यार्थी आहे कॉमर्स अँड मॅनेजमेंटचं, तर मी इथे क्लिक करणार कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे, इथे मी कॉमर्स अँड मॅनेजमेंटवर क्लिक केल्यानंतर मला माझा सिलॅबस अशा पद्धतीने दिसून येईल, म्हणजेच BBA, BCom, BCCA, MCom या पद्धतीचं. आणि मग त्याच्यानंतर मी हे जिथं डाउनलोड दिसत आहेत, मला फोर्थ सेमिस्टरचा पाहिजे, थर्ड सेमिस्टरचा, कोणत्या सेमिस्टरचा पाहिजे, त्यानुसार इथे डाउनलोड बटनवर तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमचं सिलॅबस डाउनलोड करू शकता. ठीक आहे, सोप्यात सोप्या शब्दामध्ये मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तरी पण अजून काही तुमच्या समस्या असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्स करून त्याबद्दल
विचारू शकता, प्रश्न विचारू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बाय बाय.